एक्साइज सब इन्स्पेक्टर या पदी झालेले आहे. त्याचबरोबर अंकित आणि अजून काही रिझल्ट यायचे आहे, येणं चालू झालेले आहे. पीएसआय साठी पण क्वालिफाय झालेली आहे, त्याचं पण ग्रोथ होता. पण एक्साइज सब इन्स्पेक्टर मध्ये नियुक्ती झाल्यामुळं त्यांचा प्रवास कसा गेला, बरोबर आहे, म्हणजे त्या अभ्यास करताना किंवा काय अभ्यासाची पद्धत वगैरे त्यांचं जो काही मार्गदर्शन त्या करणार आहेत आणि आपल्या क्लासला भेट देण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांचं आगमन कसं करा, अभ्यास कसं करायला पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्याला आता मॅडम करणार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यांचा जो अनुभव आहे, तर हा जो अनुभव येईल हा अनुभव म्हणजे आपल्याला फक्त भाषणपुरते मर्यादित नाही, तर त्यासाठी म्हणजे आपल्याला या एक्झाम बद्दल नेमकी कशी मेंटॅलिटी ठेवायला पाहिजे आणि आपण जर मनावर एखादी गोष्ट घेतली, ठीक आहे, तर ती नक्कीच त्याच्यामध्ये आपण यश संपादन करू शकतो, हे ताजं आणि जिवंत उदाहरण म्हणजे काय आणि मॅडम आहे. आणि आपण स्वागत मला पण आता एवढा आनंद होत आहे की नेमकं काय बोलावं हे मला नाही सुचून आलंय. शिकवताना खूप सुचते पण आता म्हणजे एवढा आनंद हो रहा, कारण कसं असते जेव्हा आपला एखादा विद्यार्थी त्या लेवलवर जातो, खरंच मनापासून खूप इच्छा म्हणजे आपला सार्थक असं वाटते का, आपला जो नॉलेज आपण आपल्यापर्यंत जे काही देतो आहे, बरोबर आहे, ते म्हणजे बरेच लोक शिकवणाऱ्यांना पण असं म्हणतात ना, बाबा कधी कधी असं होऊन जाते तेच तर कुठं लागले नाही किंवा आहे की नाही, बरोबर, ह्याच्या काही काही लोकांचं राहते त्यांचा आपण मनावर विचार नाही घेत. तसं तुम्ही सुद्धा अभ्यास करताना बरेच लोक नकारात्मक बोलतात, बरोबर आहे, पण जेव्हा आपला एखादा विद्यार्थी त्या लेवलवर जातो आणि आपण शिकवणं म्हणजे काय, शिकवताना सुद्धा अभ्यास केलेला असतो, नोट्स काढावा लागतात आणि ते नोट्स आपण शॉर्टकट नाही देत, बरोबर आहे, जरी ते पण माझं तर बोलणं असं राहते प्रत्येक वेळेस. बरेच लोक म्हणतात सर व्याकरण मध्ये असं आहेच काय, त्यांना 15 पेज मध्ये फास्ट्रॅक बॅच 20 दिवसाची. तर माझं म्हणणं तुम्हाला पण याच्या आधी पण मी बोललेलो आहे का, आपलं राहील ते एकदम डीप, कारण जेव्हा आपण परिपूर्ण जसं अंकितांनी सांगितलं परिपूर्ण जेव्हा आपण एखाद्या विषयाला वेळ देऊन देतो तर आपोआपच ते तो नॉलेज तुमच्यासाठी काय होणार शॉर्टकट. जेव्हा आपण एखादा पिक्चर पाहिजे 3 तासात पाहतो पण त्याला सांगताना कोणी विचारलं 3 तासात सांगतो का, एकदम कमी वेळ. पण पूर्ण पिक्चर पाहिल्यावर तुम्ही काहीही त्याच्याशी संबंधित घटनेवर बोलू शकता, आहे की नाही, बरोबर. तर त्याच्यामुळे मी सुरुवातीपासूनच आहे की नाही, तर शिकवताना वाटल्यास तुम्ही खूप बोलणार, 1 मिनिटात कितीतरी शब्द तो सुचूनच नाही राहिला आहे, बरोबर आहे. तर सुचून नाही राहिला म्हणजे काय, मनापासून खरंच आनंद होत आहे. तुम्ही सुद्धा असाच प्रसंग आणा, जेणेकरून मी खूप बोललो शिकवताना, तुम्ही असे या इथं सर आता काही बोलूच नाही शकले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गुरुवर विश्वास असला पाहिजे तुमचा, कारण बरेच जण असं म्हणतात की आता माझे सागर सरांकडे बॅच होती, सरांकडे म्हणतो आपण ते की अरे मास्टरचीच तुला पाहिलेलं आहे, पण लक्षात ठेवा की प्रत्येक गुरु ही इज नॉट अ किंग बट ही इज अ किंग मेकर. तसंच टीचर इज नॉट अ आपण काय म्हणतो ऑफिसर बट ही इज अ ऑफिसर मेकर. आणि ह्या गोष्टीमुळे आपण रिस्पेक्ट केली पाहिजे प्रत्येक गुरुची. आणि खरंच ते स्वतः अधिकारी नाही घडवत, ते कितीतरी अधिकारी घडवतात, तेच त्यांचं खूप मोठं जे त्यांनी केलेलं परिश्रम असतं त्याच्यात एक पावती असते ती. आणि बघ खूप वेळ लागते किंवा खूप कठीण असते ह्याची काही आपल्याला थोडीशी भीती राहते, आहे ना, बरोबर. तर त्या एक्झाम बाबत सविस्तर माहिती तुम्हाला आता मॅडम करणार आहे, ठीक आहे. तर त्यांना मी आपलं अमूल्य मार्गदर्शन त्यांनी करावं आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना, यासाठी त्यांना मी आमंत्रित करतो, ठीक आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्याबद्दल थोडं सांगते सुरुवातीला. माझं नाव अंकिता सुरेश पासंगे, सध्या वय 23 वर्ष आहे, एक्झाम दिलं तेव्हा 22 वर्ष, आणि हे सगळे रिझल्ट आहे फर्स्ट अटेम्प्ट मधले एमपीएससी मध्ये.